इचलकरंजीतील प्लास्टिक कचरा बारीक करून त्याचा वापर रस्ते बांधणीसाठी केला जावा या हेतूनं काही बँकांनी मिळून नगरपालिकेला दोन प्लॅस्टिक श्रेडिंग मशीन भेट दिल्या होत्या मात्र त्या, त्या दीड वर्षापासून विना वापर पडूनच असल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला या मशीनचा वापर केल्यास प्लॅस्टिक कचऱ्याचा विनियोग तर होईलच त्याचबरोबर दर्जेदार रस्ते तयार होतील या मशीन्स बंद अवस्थेत का ठेवण्यात आल्या आहेत याची माहिती घेणं आवश्यक आहे तसंच यामागा काही वेगळं कारण आहे का याची सखोल चौकशी करण्याची मागणी नगरसेवक शशांक यांनी केली आहे इचलकरंजी नगरपालिकेला दोन हजार एकोणीस सालच्या स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत एचडीएफसी आणि आयडीबीआय बँकेनं प्लास्टिक श्रेडिंग मशीन भेट दिल्या होत्या या मशीनमध्ये प्लास्टिक कचऱ्याचे तुकडे होतात आणि ते तुकडे रस्ता डांबरीकरणामध्ये वापरल्यास रस्ता मजबूत आणि दर्जेदार बनतो रस्ते मजबूती करण्याबाबत राज्य शासनानं वेळोवेळी निर्देश दिले होते बँकांनी दिलेल्या प्लास्टिक श्रेडिंग मशीनचं चोवीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी दिमाखात उद्घाटन करण्यात आलं मात्र त्यानंतर त्या कचरा डेपोवर विनावापर धूळखात पडले आहेत दीड वर्षात इचलकरंजीतील रस्ता बांधणीची कोट्यावधीची कामं सुरू असून या रस्ते कामामध्ये हे, हे प्लास्टिक वापरून रस्ते बांधणी केली असती तर रस्त्यांची कामं दर्जेदार झाली असती मात्र बांधकाम विभागाचं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे नगरपालिकेच्या एकाही अधिकाऱ्याला या मशीनच्या सद्यस्थितीबाबत माहिती नसावी ही खेदजनक बाब असल्याचं बावसकर यांनी सांगितलं नगरपालिकेनं जे दर्जेदार रस्ते एकशे सात कोटी रुपयाची करायला पाहिजे होती आणि त्यामध्ये या प्लॅस्टिकच्या भुकटीचा वापर करायला पाहिजे होता तो न करता या मोफत दिलेल्या मशीनची सुद्धा विल्हेवाट लावण्याचं काम नगरपालिकेनं केलेलं के आहे याचा अर्थ सरळपणे स्पष्टपणे असा आहे की महागड्या वस्तू खरेदी करायच्या त्या निकृष्ट दर्जाच्या करायच्या आणि मोफत दर्जेदार वस्तू मिळालेल्या त्याचाही वापर योग्य पद्धतीनं ना करायचा नाही असा उफराटा कारभार नगरपालिकेचा आहे हे चित्र आज आपण इचलकरंजी नगरपालिकेच्या अंतर्गमध्ये बघतोय या रूममध्येच या दोन्हीही मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत आणि याच्यावर बाकीचं सगळं स्क्रॅप मटेरियल टाकून त्या मशीनसुद्धा उद्या स्क्रॅपमध्ये जातील याची व्यवस्था नगरपालिकेनं केलेली आहे